नमस्कार। क्रिप्टो करन्सीवर जे नवीन विधेयक आलेलं आहे किंवा प्रस्तावित केलेलं आहे त्याची माहिती आपल्याला ऐकायला आवडेल का असं मी आपल्याला विचारलं होतं आणि त्याचा पोल सुद्धा केला होता। आणि साधारणतः त्या पोलला 2-2.5 मतं आलेली आहेत आणि साधारणतः 86% लोकांनी अशी माहिती ऐकायला आवडेल असं त्यांचं मत नोंदवलेलं असल्याने आपण या क्रिप्टोकरन्सी विधेयकाची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आज बघणार आहोत। सगळ्यात पहिले हे जे विधेयक आहे ते आत्ता अर्थ मंत्रालयाने प्रस्तावित केलेलं आहे। आता एखादं विधेयक प्रस्तावित झाल्यापासून त्याचं प्रत्यक्ष कायद्यात रूपांतर होऊन त्याची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत बराच मोठा पल्ला आणि बऱ्याच प्रक्रिया असतात ज्या पूर्ण व्हायला लागतात। आणि जोवर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर ते कायदा म्हणून लागू होत नाही। आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मूळ प्रस्तावित विधेयक जे आहे त्यामध्ये सुद्धा अनेकानेक सुधारणा किंवा बदल होऊ शकतात। म्हणून आपण आज जी माहिती घेणार आहोत ती प्रस्तावित विधेयकाची आहे। आता या प्रस्तावित विधेयक असंच्या असं कायद्यात रूपांतरित होईल आणि त्याची अशीच्या अशी अंमलबजावणी सुरू होईलच याची काही खात्री देता येत नाही। या विधेयकापासून कायद्यामध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यात जसे जसे महत्त्वाचे बदल होतील आणि अंतिमतः जेव्हा तो कायदा लागू करण्यात येईल तेव्हा नक्की कोणत्या तरतुदी आपल्या देशात लागू असणार आहेत हे आपण ठामपणे सांगू शकतो। तूर्तास कोणत्या प्रकारच्या तरतुदी प्रस्तावित केलेल्या आहेत याची माहिती आपण बघूया। सगळ्यात पहिले या विधेयकाचं नाव जर आपण बघितलं तर ते आहे बॅनिंग ऑफ क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलरायझेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी। या नावाबद्दलच दोन मुख्य गोष्टी स्पष्ट होतात। पहिलं म्हणजे क्रिप्टोकरन्सी जी आहे ती आपल्याकडे बॅन करण्यात येणार आहे, त्याच्यावर मनाई किंवा बंदी घालण्यात येणार आहे। आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे रेग्युलरायझेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी, म्हणजे केंद्र सरकार आपला रुपया हे जे चलन आहे ते डिजिटल स्वरूपात आणू शकतं किंवा आणण्याचा प्रयत्न करू शकतं। या कायद्याचे हे दोन भाग आहेत। जसं कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा म्हणजे कुळ आणि शेतजमीन या दोन्हीच्या तरतुदी त्याच्यात करण्यात आलेल्या आहेत, तसंच बॅनिंग ऑफ क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलरायझेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी या दोन्हीच्या तरतुदी असलेला हा एकत्रित कायदा किंवा एकत्रित विधेयक प्रस्तावित करण्यात आलेला आहे। आता ह्या कायद्यामधली सगळ्यात महत्त्वाची तरतूद म्हणजे क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलन तयार करणं, साठवणं, नष्ट करणं, व्यवहारात वापरणं, विनियोग करणं ह्या सगळ्या गोष्टींवर मनाई किंवा बंदी घालण्यात आलेली आहे। ज्या दिवशी हा कायदा लागू होईल त्या दिवसापासून अशा क्रिप्टोकरन्सीच्या कोणत्याही प्रकारच्या वापर, साठवणूक, विनियोग किंवा नष्ट करण्यावर मनाई घालण्यात येणार आहे। पुढचा महत्त्वाचा तरतूद आहे ती म्हणजे आता क्रिप्टोकरन्सी किंवा आभासी चलन जो एवढा मोठा विषय बनलेला आहे त्याला जर आपल्याला लगाम घालायचं असेल तर त्याच्याकरता आपलं जे अधिकृत चलन आहे ते सुद्धा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करता येईल का याची चाचपणी करणं आवश्यक आहे। म्हणून केंद्र शासन RBI सल्ल्यानुसार डिजिटल रुपया आणण्याचा प्रयत्न करेल आणि जर तसं शक्य झालं तर आपल्याला बिटकॉईन किंवा डॉजकॉईन या जशा क्रिप्टोकरन्सी आहेत तसं रुपया हे अधिकृत चलन डिजिटल स्वरूपात आपल्याला प्राप्त होऊ शकेल। मात्र ते होईल का, ते करता येईल का, कधी होईल या सगळ्याबाबत किमान आत्ता तरी संदिग्धता आहे। याबाबत काहीही निश्चित किंवा ठोस अशी माहिती या विधेयकामध्ये देण्यात आलेली नाही। आता पुढचा जो आहे तो म्हणजे क्रिप्टो संदर्भात विविध गुन्हे, क्रिप्टोचं मायनिंग करणे,
वापर करणे, साठा करणे, त्याचा विनियोग करणे, व्यवहारात चलन म्हणून ते वापरणं, ह्या आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ह्या कायद्यानुसार गुन्हा ठरण्यात आलेल्या आहेत। ह्या कायद्यानुसार काही गुन्हे हे अदखलपात्र आणि जामीनपात्र असतील, तर काही गुन्हे हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील। आता ह्या गुन्ह्यांच्या शिक्षेचं स्वरूप सुद्धा दंड आणि 1 ते 10 वर्षापर्यंत आणि दंड आणि 1 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा अशा स्वरूपाचं यात मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर समजा एखाद्या व्यक्तीने याच कायद्याअंतर्गत एखादा गुन्हा पुन्हा केला, त्याची पुनरावृत्ती केली, तर त्याच्याकरता त्याला दंड आणि 5 ते 10 वर्षापर्यंत कैदेच्या शिक्षेची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे। आता ही सगळी प्रकरणं म्हणजे गुन्हे असतील किंवा बाकी प्रकरणं असतील ती कोणत्या न्यायालयात चालणार आहेत, तर ते अधिकार सत्र न्यायालय अर्थात सेशन्स कोर्टाला देण्यात आलेले आहे, म्हणजे JMFC किंवा न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये ह्या गुन्ह्यांचं कामकाज न चालता ते थेट सत्र किंवा सेशन न्यायालयामध्ये चालणार आहे। आता कोर्टाला ह्या गुन्ह्यांची दखल कधी घेता येईल, थेट स्वतःहून घेता येईल का, तर नाही। ह्या कायद्यातील तरतुदीनुसार जोवर केंद्र शासन, राज्य शासन किंवा एखादी व्यक्ती न्यायालयामध्ये रितसर तक्रार किंवा अर्ज करत नाही, तोवर न्यायालयाला ह्या कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची दखल घेता येणार नाही। म्हणजे कोणतंही न्यायालय ज्याला ह्या कायद्याअंतर्गत अधिकार आहे ते स्वतःहून कोणत्याही गुन्ह्याची दखल घेऊ शकणार नाही, त्याच्याकरता न्यायालयाकडे रितसर तक्रार प्राप्त होणं हे अत्यंत गरजेचं किंबहुना बंधनकारक आहे। आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की आज घडीला क्रिप्टोकरन्सीची जाहिरात, त्याचं प्रमोशन, त्याची खरेदी विक्री आणि त्याचे व्यवहार हे सगळं चालू आहे। आज घडीला आपल्या कायद्यांनी त्याला मान्यता दिलेलीही नाही आणि त्याच्यावर बंदी सुद्धा घातलेली नाही असा हा विचित्र काळ आहे। मग जर ह्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर जर या क्रिप्टोकरन्सीवर, आभासी चलनावर बंदी आली, तर तो कायदा लागू होण्यापूर्वीचे जे व्यवहार आहे त्यांचं काय होणार, याबाबत सुद्धा या कायद्यात एक स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानुसार ज्या दिवशी हा कायदा लागू होईल तो कायदा लागू झाल्यापासून 90 दिवसाच्या आत ज्या व्यक्तीकडे क्रिप्टोकरन्सी किंवा आभासी चलन असेल त्याला ते जाहीर करावं लागेल आणि त्याला ते नष्ट सुद्धा करायला लागेल। पण हे नष्ट कसं करायचं ह्याबाबत ह्या विधेयकामध्ये अजून काहीही स्पष्टता नाही। नष्ट केल्याने त्याला नुकसानच सोसावं लागेल का, शासनाकडनं त्याला त्या स्वरूपात किंवा त्या प्रमाणात भरपाई मिळेल किंवा त्याला ते बँकेत दाखल करता येईल, बँक अकाउंटमध्ये भरता येईल, ह्याबाबत या विधेयकामध्ये अजून कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही। आता या विधेयकात जशा दुरुस्त्या होतील किंवा या विधेयकाअंतर्गत नियम आणि अधि विनिमय जेव्हा म्हणजे रेग्युलेशन जेव्हा तयार होतील त्यामध्ये एखाद वेळेस आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडू शकेल की कायदा लागू झाल्यानंतरचे जे 90 दिवस आहेत त्यामध्ये क्रिप्टोकरन्सी जाहीर कशी करायची आणि नष्ट कशी करायची आणि ती नष्ट केल्यामुळे आपल्याला सगळं नुकसान सोसावं लागेल का, शासनाकडनं किंवा बँकांकडनं आपल्याला काही प्रमाणात भरपाई मिळेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही काळात आपल्याला मिळतील अशी आशा करूया। आज आपण क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलन याच्यावर बंदी घालण्याच्या अनुषंगाने जे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे त्याची थोडक्यात माहिती पाहिली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपल्याला काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा। त्याचबरोबर
आपल्याला माझ्याकडनं सशुल्क सल्ला हवा असेल तर त्याच्याकरता आपण आपले प्रश्न आणि कागदपत्र या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तिथे अवश्य पाठवू शकता. धन्यवाद.